मला जेवढं कळतंय त्यानुसार अहो जरा घे उमेदवार वगैरे देत नसतो. अहो उमेदवार देणं सोपी गोष्ट आहे का? अहो जोपर्यंत गोविंद बागेतनं शरदचंद्रजी पवार त्यांना स्क्रिप्ट पाठवणार नाहीत, आदेश देणार नाहीत, तोपर्यंत जरांगे उमेदवार वगैरे अजिबात उभे करणार नाहीत. आणि पवार साहेबांना कळून चुकलं आहे महाराष्ट्रातला ओबीसी एकवटला आहे, आता ओबीसी आपल्याला मतदान करणार नाही. आणि हे बघा, जरांगे पाटील आता यूटर्न घेतील, आराम करतील. ओबीसी बांधवांना माझं सांगणं आहे, ज्या ज्या लोकांनी जरांगेंना सपोर्ट केला, जरांगेंना मोठं केलं, बेकायदा मागण्यांना पाठिंबा दिला, लेखी पाठिंबा दिला, या लोकांना खड्यासारखं बाजूला करायचं आहे. आणि लोकसभेला ज्या चुका झाल्या त्या विधानसभेला दुरुस्त करायच्या. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.